शासनाच्या विविध योजनेत दलालांची संख्या वाढली असून कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी आणि शोषणाविरुद्ध लढा उभारावा कामगारांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवावा असा सूर रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने मुकुंदवाडी येथे आयोजित महिला मेळाव्यात उमटला यावेळी सुमारे आठशे सत्तर कामगारांना कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण करण्यात आले कामगार कार्यालयाबाहेर कायम दलालांचा वावर असतो कामगारांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात असून यावर अंकुश नसल्याने या, या शोषणाविरोधात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल भुजबळ जिल्हा उपाध्यक्ष गणेश रगडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सदस्य चंद्रकांत रुपेकर यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले तर सचिन निकम यांच्या बांधकाम कामगारांची नोंद करण्यात आली लवकरच कामगार कार्यालयातील दलालांचा सुसवाट विविध योजनांची निष्क्रियता या विरुद्ध कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी प्राध्यापक सिद्धोधन मोरे काकासाहेब गायकवाड अक्षर खान मनीषा साळुंके शेख शकील विकास हिवराळे शैलेंद्र दीपक जाधव विनोद वाकोडे साईराज गवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश भुजबळ अनमोल चवई बाबासाहेब दाबाडे अशोक दानेकर संजय गायकवाड संजय मोकासे अजद खान अतिश रुपेकर आदींनी परिश्रम घेतले